सिडकोच्या माध्यमातून आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने कोपर येथे जलकुंभ उभारण्यात आले आहे. हे जलकुंभ टाकी JIA योजनेअंतर्गत 1,37,00,000 रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे. या टाकीचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. सिडकोच्या माध्यमातून कोपर येथे JIA योजनेअंतर्गत 1,37,00,000 रुपये खर्च करून जलकुंभ उभारण्यात आले आहे. या जलकुंभात भूमिगत पद्धतीने 4,00,000 लिटर तर जमिनीवरील बांधण्यात आलेल्या जलकुंभात 2,00,000 लिटर अशी एकूण 6,00,000 लिटर पाण्याची साठवणूक क्षमता आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची उचल करण्यासाठी पंप हाऊसचीही निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे याचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या जलकुंभाच्या लोकार्पणावेळी उद्योजक JM म्हात्रे, पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ शेठ घरत, हरिभाऊ पाटील, सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच रामदास शेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, महिला मोर्चा उल्वेनोड अध्यक्षा योगिता भगत, कामिनी कोळी, सुनीता घरत, उषा देशमुख, भाजप तालुका चिटणीस जयंत देशमुख, उल्वेनोड उपाध्यक्ष किशोर पाटील, कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, ज्येष्ठ नेते भाऊशेठ भोईर, दामोदर भोईर, अंकुश ठाकूर, VK ठाकूर, आशिष घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ही टाकीकडे पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये अतिशय आनंद होतो की एक छान सुंदर अशी टाकी तयार झाली. आता आपल्याला माहिती दिल्याप्रमाणे 4,00,000 लिटर ही स्टोरेज खाली गावामध्ये आणि 2,00,000 स्टोरेज वरती, म्हणजे 6,00,000 पाण्या लिटर पाण्याचा साठा आपल्याकडं इथं राहणार आहे. वरचं कशापैकी खाली पर्यंत कनेक्शन चालू, तर अशा पद्धतीनं तशी पाहायला गेलं तर बऱ्यापैकी सोय आपली झालेली आहे. पण पाण्याचं स्टोरेजची सोय झाली, पाणी येणंही महत्त्वाचं आहे. जे मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, जे विजय घरत यांनी माहिती दिल्याप्रमाणे, गव्हाणगावची मागणी ही गेली 4-5 वर्ष अशीच आहे. ह्या टाकीचं बांधकाम करताना सुद्धा असेच 4-5 वर्ष, पहिल्यांदा 2 वर्षाचं जागा फायनल होतानाच झालेली आहे. पण जो जागा फिक्स झाल्यानंतर आणखी कोविडचा काळ वगैरे होता, त्याकडे मिळताना उशीर झाला. कॉन्ट्रॅक्टर भार्गव ठाकरेने मात्र त्या मनानं पाच चांगल्या असतील, लवकरात लवकर आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर पण चांगला सापडला, त्याबद्दल त्याला पण धन्यवाद देतो. आता ही छान सुंदर इतकी मोठी टाकी झाल्यानंतर गव्हाणचं म्हणणं आहे की ही जी पाईपलाईन टाकलेली आहे ती आमच्या गव्हाणकडे टाकली. तर ते गव्हाण आपण उल्लेख करतो, त्याच्यावर गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेतगर हे सगळे गाव जे ग्रामीण त्याचा होतो. पण एक गोष्ट, ज्यावेळेला सुरुवातीला आपण ती पाईपलाईन टाकली आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये वाद थोडासा जास्त व्हायला लागला. शिकोकर आमची मागणी आहे की आता तिथं गावाची लोकसंख्या पूर्ण पूर्वी पण राहिलेली नाही. पूर्वी ग्रामीण भागातले लोक इथे राहत होते, आता हे शहर झाले. उलवा नोड नाही तर उलवा शहर म्हणून तर इथं प्रसिद्ध झालं आहे. सेक्टर 1, 2, 3, 4 पासून 25, 26, 27 पर्यंत आता हे सेक्टर वाढत आहे आणि त्याच्यामुळं इथं प्रचंड अशी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळं हे पाणी याच्याच करता, ते पाणी त्याच्याच करता असं करता येणार नाही आहे. जसं जे मंत्र्यांनी सांगितलं, भाडे करू आपल्याकडे भरपूर झाले, प्रत्येकाला भाडं आपल्या जोडपीशी मिळतं आहे म्हणून एकेकाने आपले 50% बांधकामाला देऊन भरपूर खोल्या वगैरे बांधण्याचा प्रयत्न केला. झाल्या पण आता हे लोक आल्यानंतर त्याच्या पाण्याची सोय करायची जबाबदारी तरी शिडकोवर आहे. कारण शिडकोनं या विभागातलं सर्व गोष्टी जबाबदारी ही स्वीकारलेली अगोदरपासून फक्त दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळेच टाकी बांधकामाकरता सुद्धा बराच अवधी त्याच्यामध्ये गेला. पण शेवटी आपण त्यांच्या डोक्यावर बसून हे करून घेतलं, कारण त्यांना अनेक वेळा अर्ज देऊन विनंती करून तिथं जाऊन हे प्रकार करावं लागलं आपल्याला. शेवटी पाणी चालू झालं, पण आता ते गव्हाणमधून इकडे मिळत असताना मग गव्हाणला किती, इथं किती, तर ती सेपरेट पाईपलाईनची आता जी मागणी आता विजय गर्दांनी केलेली आहे ती रास्त आहे. खरं म्हणजे कारण का त्याशिवाय आपल्याला पाणी पुरणार नाही